नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण खमंग फोडणी बसण्यासाठी 5 टिप्स बघणार आहे. यामुळे तुमचा प्रत्येक पदार्थ चविष्ट आणि रुचकर लागेल. त्यासाठीच्या ह्या 5 टिप आहेत. आता तुम्ही विचार करत असता, आज माऊ का नाही आहे तुमच्याबरोबर, तर ती या सुट्टीसाठी आत्याच्या गावाला गेली आहे. जर तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आता सगळ्यात महत्त्वाची पहिली आणि महत्त्वाची स्टेप, आपण तेल जे फोडणीसाठी करतो ते जास्त मोठ्या गॅसवर पण नाही करायचं आणि लहान गॅसवर पण नाही करायचं. मध्यम याच्यावर तेल गरम करायचं. तेल असं करपलं नाही पाहिजे किंवा लाल झालं नाही पाहिजे तेल. दुसरी टेप की त्याच्यात आपण पहिलं जिरं नाही टाकायचं, पहिली मोहरी टाकायची. मोहरी तळल्यावरच त्याच्यावर जिरं टाकायचं. आणि जिरं जर आधी टाकलं तर जिरा पहिलं लवकर करपतं आणि त्याच्यावर मोहरी तडत नाही आहे. टिप नंबर 3, मोहरी तडतडली तर गॅस मंद याच्यावर करायचा. नंतर त्याच्यावर जिरं टाकायचं आहे. जिरं टाकलं की त्याच्यावर हिंग टाका. हिंग टाकलं की तुमचा कढीपत्ता टाका आणि ते छान परतून घ्या. आता तुमची भाजी कोणती आहे ते बघा. तुम्हाला मेथी आहे, कोबी आहे का, कोणती भाजी आहे, नंतर ती भाजी टाका. मोहरी तडतडल्यानंतर गॅस बारीक करायचा. त्यानंतर पुढचे पदार्थ आपले करपत नाही आहे. मग तुम्ही त्या मंदाच्यावरच तुमचे जे काही मसाले असेल, हळद, हिंग, धनेपूड, जिरेपूड, तुमचं कोणत्या भाजीप्रमाणे त्याच्यात ते मसाले टाका, ते छान परतून घ्या. टिप नंबर 4, तुम्ही जर पोहे करत असाल, मोकळा बटाटा करत असाल, तर ते कांदा आपला खूप असतो, तो जास्त असल्यामुळं तो लवकर परतत नाही. तर त्याच्यात थोडंसं मीठ टाका म्हणजे कांदा एकसारखा परतला जातो आणि मऊ होतो. हे होत नाही. आपण जर कांदा कमी परतला तर तो असा ताताखाली असा टसटस लागतो, म्हणून त्याच्यावर थोडंसं मीठ घाला. टिप नंबर 5, तुम्हाला जर फक्त तेलावरच भाजी परतायची असेल तर त्या भाजी टाकल्यास समजा जसं रावणी घेवडा असेल, गवार असेल, तर ते फोडणीमध्ये घातल्यानंतर त्याच्यानंतर वरनं मीठ टाका. मीठ टाकलं की त्याला पाणी सुटतं आणि ती तेलावर छान भाजी होते. जर तुम्हाला हळदीचा रंग किंवा पोहे असतील, आपल्या दुसरा कोबीची भाजी असेल किंवा बटाटा भाजी असेल, त्या हळदीवर थोडंसं लिंबाचे 2-3 थेंब टाकले की त्याचा कलर छान येतो भाजीचा. जर पालेभाजी असेल तर त्याच्यावर झाकण ठेवून शिजवायचं नाही आहे, त्याच्यात जास्त कडवटपणा उतरतो. त्याचप्रमाणे जर तुमची कारल्याची जरी भाजी असली तरी कारल्याच्या भाजीवर पण झाकण ठेवायचं नाही आहे. त्याला हेच करायचं, उघडच ठेवूनच शिजवायचं, म्हणजे त्याचा कडवटपणा येत नाही आहे, भाजीमध्ये उतरत नाही. झाकल्यामुळे त्याच्यात कडवटपणा येतो. तुम्हाला कशा वाटल्या ह्या स्टेप? आवडल्या असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशा नवीन नवीन टिप बरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.